श्री क्षेत्र धर्मस्थ ग्राम अभिवृद्धीच्या माध्यमातून महिलांचे उत्तम सबलीकरण, मंत्री सौ शशिकला जोले यांचे प्रतिपादन, लखनापूर येथे सामूहिक सत्यनारायण पूजा आणि धार्मिक सभा कार्यक्रमाचे आयोजन। श्री क्षेत्र धर्मस्थ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला वर्गाचा सर्वांगीण विकास झालेला असून याची सर्व श्रेय हे परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे व माता हेमावती वीरेंद्र हेगडे यांना जाते, असे प्रतिपादन मुजराई हज व वक्फ मंत्री सौ शशिकला जोले यांनी केले। ते लखनापूर येथे श्री क्षेत्र धर्मस्थ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत बीसी ट्रस्ट निप्पाणी आणि प्रगती बंधू स्वसहाय संघ वकुट सौंदलगा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे आणि मातोश्री हेमावती वीरेंद्र हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक सत्यनारायण पूजा आणि धार्मिक सभा कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखनापूर ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मीबाई मगदुमिया होत्या। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत गीत शाळेच्या मुलींनी सादर केले तर प्रार्थना गीत आदिती लोहार यांनी गायले। या कार्यक्रमास निप्पाणी श्री विरूपाक्ष लिंग समाधी मठाचे प्राणलिंग महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। पुढे बोलताना मंत्री जोले म्हणाल्या, परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे आणि माता हेमावती हेगडे हे लहानपणापासूनच माझे आदर्श आहेत। त्यांचे कार्य हे खूप व्यापक स्वरूपाचे असून त्यांच्या कार्यापासूनच आपण आदर्श घेतला असल्याचे सांगितले। ते अश्रु पुसण्याचं काम कसं कराव तर आम्हा आम्ही पूज्यवरांच्या सारखं कराव। कोणतरी आम्ही दवाखान्याला जातो, कोण आम्हाला गरिबी असते, दवाखान्याला गेलं तर पैसे नसते आणि तुम्हाला माहित आहे एक एक वेळेला आपल्या खेड्यामध्ये पैसे नाही म्हणून दवाखान्याला खर्च होत नाही म्हणून घरामध्ये तळमळून जीव सोडलेला देखील आम्ही तुम्ही बघितलंय का नाही। तर अशा व्यक्तींना वर उठवणारा हातभार लावणारा कोण आहे? अब्बा आणि पूज्यवर आहे। तर प्रत्येक समाजाच्या क्षेत्रामध्ये हे दोघं पण इतकं सुंदर काम करतात आणि त्यांना मंजुनाथांचा आशीर्वाद आहे आणि ते दोन व्यक्ती माझ्या जीवनामध्ये देखील मी 10 वर्षाची असल्यापासून माझे ते दोघं आदर्श आहे। मला खूप अभिमान वाटतं कारण त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही पण दोघं नवरा बायको आपल्या संसारात चाललो माहित आहे की नाही। अण्णासाहेबांनी कारण देवा पण त्यांचा आदर्श आहे, पती पत्नी कसं असावं तर असं असावं म्हणून त्यांचा आदर्श म्हणून आम्ही दोघं चाललो। आम्ही पण राजकारणात आलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, परंतु राजकारणात आलो किंवा यायच्या आधी देखील आमच्या जन्म उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही अम्मा आणि पूजा पूज्यांच्या लेवलमध्ये आम्ही करू शकत नाही, परंतु फूल नाही फुलाची पाकळी त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं काम आम्ही त्यांचा आदर्श घेऊन केलं आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। म्हणून आज सांगितलंय की घरामध्ये आम्ही पूजा करतो, परंतु घरात पूजा केलं तर त्याचा आशीर्वाद कुणाला मिळतो? घरच्या लोकांना, कुटुंबाच्या लोकांना। आणि हे पूजा जे आज केलं, मला लक्ष्मी सांगत होती एक दंपती तुम्ही पूजेला बसला, कोणकोण बसला जरा हात वर उचला बघा, किती छान डोळे मिळून पूजेत बसला महिला आहे। ऐका नाही, आम्ही सगळेजण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आम्ही धर्मपत्नी आहे, शेतकरी कुटुंबातल्या आम्ही माता बहिणी आहे। समजा आम्ही आज जर करता हे ग्रामीण अभिवृद्धी संस्था नसती, अम्मा आणि पूज्यवर्य नसतं, तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक सहाय दिलं नसतं तर आता तुम्ही बाहेर पडला असता? तुम्हाला आर्थिक परिस्थिती दिलं त्याने सांगितलं घाबरू बरोबर आहे, घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे। का आज फक्त शेतकरी नवरा एकटाच राबला तर आपलं कुटुंब चालत नाही, आपल्या पण आपल्या इच्छा असतात, आपल्या आशा असतात। आम्ही गरीब घराण्याच्या माता बहिणी असलो तरी देखील आमचा जीव म्हणून आहे, आम्हाला इच्छा म्हणून आहे, आम्हाला आशा म्हणून आहे। आम्ही सगळेजण म्हणू शकतोय की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे वाटतंय की नाही, माझी मुलगी चांगली अधिकारी झाली पाहिजे वाटतंय की नाही, आपल्या मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे हे प्रत्येक आईच्या मनामध्ये असतं। मला घ्यायला झालं नाही, परंतु माझा मुलगा माझी मुलगी शिक्षण घ्यायला पाहिजे।
आशीर्वचन देताना स्वामीजी म्हणाले, धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीच्या माध्यमातून मिळालेला आर्थिक गोष्टींचा सदुपयोग तुम्ही तुमच्या कल्याणासाठी करावा. पैशाचा योग्य वापर करून आपली प्रगती साधण्याविषयी मार्गदर्शन केले. आज आपण सर्वांनी सकाळी धरून आतापर्यंत मी दिवसच बसलेला आहे. आता स्वामीजी बोलणार आहे म्हणलं तर आपल्याला दुःख लागलं तेव्हा सोडणार असं तुमच्या मनात आहे. आपलं जीवनमध्ये दोन्ही संपत एक स्वतःचं दुःख एक दोस्ताचं दुःख. आता दोस्ताचं दुःख सर्व समजलेलं आहे. आता पोटाचं दुःख चालू आहे. आपण आज सर्वांना धर्मस्थळाच्या नियोजनमध्ये एक चांगला कार्यक्रम उपलब्ध करून घेता कार्यक्रम चालू आहे. आपण सर्वांना त्यांचे पैसे घेऊन आपले एक पैशाचं दोन करून सर्व आपलं जीवनामध्ये व्यवस्थित चांगलं चालावं म्हणून आपल्याकडे एक एक शंभरचा जो 4 कोटी काहीतरी हे आपलं भागात पैसे तुम्ही दिलेलं आहे. आपण ते पैसे घेतलेलं पैसे आपण कसं घेतले तसंच आपण हसूच हसूच भरणे आपलं आवश्यकते आहे. नाही तर दिलंय आता काय तिकडे घ्यायचं नाही असं काय नाही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला 10 लोकांना मिळून दिलं एक दिलं नाही तर ते 9 लोक तर तुम्ही त्याच पैसे भरावं लागणार आहे. आपण सर्वांना व्यवस्थित भरणे आपलं काय घेतलं आपलं कशासाठी चांगल्यासाठी घेतलं चांगल्यासाठी आपण पैसे वापर करावा. आता ज्यात सांगायचं काय आवश्यकते नाही. आपण पैसे घेतले का नाही चांगलं उपयोग घ्यावा. तुम्ही 1 रुपयापासून 2 रुपये कसं होत आहे तुमचं सर्व भरायचं कसं होतं ते नियोजन करावं. की पैसे एक पैसे इकडं तिकडं न करता. यावेळी BDL बँक चेअरमन इप्पानी डोने यांनी मनोगत व्यक्त केले. या धार्मिक कार्यक्रम प्रसंगी 101 दाम्पत्यांनी सामूहिक सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी या कार्यक्रमास हालसिद्धना सहकारी साखर कारखाना संचालक समित सासने, लखनापूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मगदुम, ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन शिंदे, युनियन बँक मॅनेजर हरीश सर, ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण शिंदे यांच्यासह सौंदलगा विभाग सेवा प्रतिनिधी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, प्रगतीबंधू स्वसहाय्य संघ सर्व पदाधिकारी आणि लखनापूर कार्यक्षेत्र मेलविचारक सुपरवायझर प्रकाश निसरीकर, सेवा प्रतिनिधी मीनाक्षी जाधव, श्रीदेवी नाईक यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार तालुका योजना अधिकारी जाफर अत्तार यांनी मानले.